नमस्कार, मी डॉक्टर संजय आहे, तुमचा मोटिवेशन डॉक्टर. माझ्या या मोटिवेशन डॉक्टर चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, मागे मी एक फायनान्शियल प्लॅनिंगवरचा एक व्हिडिओ टाकला होता, तुम्हाला तो आवडला असेल. त्याच्या पुढे कंटिन्युटी म्हणून मी आज एक अजून एक व्हिडिओ आज हा तयार करत आहे. फायनान्शियल प्लॅनिंग किंवा बजेटिंगवरतीच हा व्हिडिओ आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न असतो की सर, तुम्ही सांगितलंय की सेव्हिंग करा, पैसे वाचवा, इन्व्हेस्ट करा, परंतु आमचा पगारच इतका कमी पडतो की आम्ही सेव्हिंग कसं करायचं. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे, त्या तुम्ही जर फॉलो केल्या तर तुम्ही नक्की सेव्हिंग करू शकाल. यासाठी मी संदर्भ देणार आहे आज 20 जानेवारी 2020 इकॉनॉमिक टाइम्सचा वेल्थ हा जो पेपर आहे, त्याची जी ही पुरवणी आहे वेल्थ, याच्यामध्ये हे आर्टिकल छापून आलेलं आहे आणि ते आपण आज डिस्कस करणार आहोत. तुम्हाला जर तुमचं फायनान्शियल नॉलेज वाढवायचं असेल तर मी तुम्हाला रेकमेंड करेल की इकॉनॉमिक टाइम्स या मासिक या पेपरचा सोमवारी प्रकाशित होणारा हा वेल्थ नावाची जी पुरवणी आहे ती तुम्ही नक्की वाचायला पाहिजे. गेले 2 वर्षापासून मी हा पेपर फॉलो करतो आहे आणि याच्याने माझा फायनान्शियल नॉलेज वाढवायला मला खूप फायदा झालेला आहे. तर आजच्या याच्यामध्ये एक आर्टिकल आलं होतं, वाय कांट यू सेव्ह, तुम्ही सेव्हिंग का करू शकत नाही. तुमचा पगार कमी आहे म्हणून नाही, तर तुमचे जे काही हॅबिट्स आहेत किंवा ज्या तुमच्या खर्च करण्याच्या ज्या सवयी आहे किंवा तुम्हाला जी काही उधळपट्टी करण्याची जी सवय लागलेली आहे आणि गुंतवणुकीबद्दल जे काही तुमचे गैरसमज असतात किंवा गुंतवणुकीबद्दल तुमचा जो काही इग्नोरन्स असतो किंवा अज्ञान असतं किंवा आळस म्हणूया आपण, त्यामुळे तुम्ही बचत करत नाही आणि संपत्ती किंवा इन्व्हेस्टमेंट तुम्हाला जमा करता येत नाही. तर ह्या आर्टिकलमध्ये त्यांनी आपल्याला 9 टिप्स दिलेल्या आहेत किंवा 9 गोष्टींवरती आपण लक्ष केंद्रित करायला पाहिजे की ज्याच्यामुळे आपण बचत करू शकत नाही. तर सगळ्यात पहिली त्यांनी गोष्ट सांगितली आहे की यू आर बाईंग डेप्रिशिएटिंग ॲसेट्स, म्हणजे ज्या वस्तूंची भविष्यामध्ये किंमत कमी होणार आहे अशा ॲसेट्स किंवा अशा संपत्ती आपण बाय करत असतो. मित्रांनो, रॉबर्ट कियोसाकी याचं रिच डॅड पुअर डॅड हे पुस्तक ज्यांनी वाचलं असेल त्यांना हे चांगलं माहीत आहे की ॲसेट म्हणजे काय आणि लायबिलिटी म्हणजे काय. जी गुंतवणूक तुमच्या खिशातून पैसे काढून घेते ती लायबिलिटी आणि जी गुंतवणूक तुमच्या खिशामध्ये पैसा टाकते ती खरी ॲसेट. ज्या ॲप्रिशिएटिंग ॲसेट असतात, ज्यांची किंमत ही भविष्यामध्ये वधारणार आहे अशा गोष्टी आपण बाय करायला पाहिजे, आणि ज्या डेप्रिशिएटिंग ॲसेट्स आहेत ज्यांची कालांतराने किंमत कमी होणार आहे किंवा विक्रीची किंमत ही खरेदीपेक्षा कमी असणार आहे अशा वस्तू आपण खरेदी पाहिजे. जर तुम्ही अशी वस्तू विकत घेत आहात तर तुम्ही फक्त खर्च करत आहात, गुंतवणूक नाही. याच्यामध्ये कुठल्या गोष्टी येतात तर महागड्या कार झाल्या, महागड्या बाईक झाल्या, महागडे मोबाईल फोन झाले, फर्निचर झाले. ह्या जर खूप जरुरीच्या असतील तरच ह्या गोष्टी आपण बाय करायला पाहिजे. अदरवाईज दे आर डेप्रिशिएटिंग ॲसेट्स, त्या तुमच्या खर्चामध्येच वाढ करतात आणि तुमची गुंतवणूक त्याच्यामुळे होत नाही. तर याच्यावरती उपाय काय आहे? तर तुम्हाला अशा गोष्टी किंवा अशा ॲसेट्स बाय करायच्या आहे ज्याची व्हॅल्यू ही जसं वेळ जाईल तशी त्याची व्हॅल्यू वाढायला पाहिजे. अशा गोष्टी खरेदी करा ज्यांची किंमत भविष्यात वाढणार आहे, जसं काही लँड, हाऊस, गोल्ड, शेअर, म्युच्युअल फंड, ही खरी गुंतवणूक. खूपच जरुरीचं असेल तरच नवीन फोन, नवीन कार किंवा फर्निचर घ्या. आणि या वस्तू घेताना कधीही कर्ज घेऊन या वस्तू खरेदी करू नका, कारण कर्ज जर तुम्ही घेतलं तर ती तुमची खरेदीची किंमत वाढवते आणि तुमच्या संपत्तीत त्याच्याने भर पडत नाही. आणि जेव्हा तुम्ही हे पर्सनल लोन घेता मित्रांनो, त्या पर्सनल लोनचा इंटरेस्ट रेट हा कधी कधी 16%, 18% सुद्धा असतो. तर जेव्हा तुम्हाला अशा महत्त्वाच्या गरजा असतील, तुमच्या महत्त्वाच्या वस्तू घ्यायच्या असतील, तर त्या कर्जावर घेऊ नका. त्यासाठी अगोदर पैसे जमवा आणि मग त्या वस्तू खरेदी करा. दुसरी गोष्ट या आर्टिकलमध्ये नमूद केली आहे ती म्हणजे चुकीचे गुंतवणुकीचे प्रकार. जर तुमच्याकडे पैसा आहे आणि तो जर तुम्ही फक्त सेव्हिंग अकाउंटमध्ये पडून दिला किंवा रिकरिंग डिपॉझिट अकाउंटमध्ये तो पैसा तुम्ही गुंतवताय किंवा ट्रॅडिशनल इन्शुरन्स प्लॅन जर तुम्ही खरेदी करत आहात, तर हे चुकीचे गुंतवणुकीचे प्रकार आहे. जर तुमचा पैसा
महागाई किंवा इन्फ्लेशनवर मात करू शकत नसेल तर ही तुमची गुंतवणूक साफ चुकीची आहे. जर साठवलेला पैसा इझिली खर्चासाठी उपलब्ध असेल तर तुम्ही तो लगेच खर्च करू शकता. त्याच्यावरती उपाय काय? तर तुमचा पैसा सेव्हिंग अकाउंटमध्ये पडू देऊ नका. जितका लागणार तेवढाच पैसा आयडल ठेवा. कॅशमध्ये घरात पैसा ठेवू नका. जशी महागाई वाढते तशी कॅशची किंमत कमी होते व नोटाबंदीच्या वेळेला बऱ्याच जणांना याचा अनुभव आला असेल. तिसरी गोष्ट याच्यात मेन्शन केली आहे ती म्हणजे यू मेक इम्पल्सिव्ह पर्चेसेस, म्हणजे खरेदी करण्याची तुमची प्रबळ इच्छा निर्माण होते. जसे 50% सेल लागला आहे किंवा आता 26 जानेवारी येत आहे तर मग इंडिपेंडन्स डेचा बिग बाजारचा सेल आहे किंवा ऑनलाईन मेगा सेल जसं अमेझॉनचा सध्या ग्रेट इंडिया सेल चालू आहे. गरज नसताना आपण खरेदी करतो आणि साठवलेला पैसा किंवा गुंतवणूक केलेला पैसा आपण त्याच्यामध्ये खर्च करून टाकतो. तर याच्यासाठी एक वॉरेन बफेने खूप छान कोट दिलेला आहे की वॉरेन बफे म्हणतात, इफ यू बाय थिंग्स यू डू नॉट नीड सून यू विल हॅव टू सेल थिंग्स यू नीड. त्यांना असं म्हणायचं आहे की जर आज तुम्ही गरज नसलेल्या वस्तू खरेदी करत असाल तर भविष्यामध्ये अशी एक वेळ येईल की तेव्हा तुम्हाला हव्या असलेल्या किंवा गरजेच्या गोष्टी विकून तुम्हाला पैसा गोळा करावा लागणार. त्याच्यामुळे आपण सेलमध्ये काय बाय करतो आहे, काय खरेदी करतो आहे याच्याकडे आपल्याला खूप लक्ष द्यायला पाहिजे. फक्त सेल लागलाय, स्वस्तात मिळतंय आणि परत ही संधी मिळणार नाही म्हणून अशा गोष्टी खरेदी करू नका. याच्याने तुमचं सेव्हिंग होणार नाही. तर याच्यासाठी उपाय काय? तर सेट युअर फायनान्शियल गोल. तुमचा फायनान्शियल गोल तयार पाहिजे. स्पेसिफिक अमाऊंट आणि त्याची डेडलाईन किंवा टाईम हॉरायझन तुम्हाला ठरवायला पाहिजे की तुम्हाला किती पैसा पाहिजे आणि किती दिवसामध्ये तो तुम्हाला गोळा करायचा आहे किंवा जमा करायचा आहे हे तुमच्याकडे लिहिलेलं पाहिजे. तुम्ही जेव्हा मॉलमध्ये जाता त्यावेळेला तुम्हाला काय खरेदी करायचं आहे याची एक लिस्ट तुम्ही बरोबर घेऊन गेलं पाहिजे आणि तेवढ्याच वस्तू खरेदी करायच्या. फक्त सेल लागलाय म्हणून दुसऱ्या वस्तूंना हात लावू नका. ज्या गोष्टी तुम्ही लिहून आणलेल्या आहेत, यादी तयार केली, तेवढ्याच वस्तू खरेदी केल्या तर तुमच्या खर्चावरती कंट्रोल राहील. चौथी गोष्ट आहे की यू ट्रीट युअर वॉन्ट्स ॲज नीड्स. तुमच्या मूलभूत गरजा आणि तुमच्या इच्छा ह्या दोघांमध्ये व्यवस्थित ताळमेळ झाला पाहिजे. मूलभूत गरजा म्हणजे काय? की तुम्हाला लागणारा घर खर्च ज्याच्यामध्ये तुमच्या घराचा रेंट आला, तुमचा खाण्यापिण्याचा खर्च आला, ट्रॅव्हलिंगचा खर्च आला, मुलांचा शिक्षणाचा खर्च, ह्या मूलभूत गरजा झाल्या. वॉन्ट्स किंवा इच्छा म्हणजे तुम्हाला महागडा मोबाईल घ्यायचा आहे, महागडी कार घ्यायची आहे, चांगल्या हॉटेलमध्ये जेवायला जायचं आहे, तर ह्या तुमच्या इच्छा झाल्या. याच्यामध्ये व्यवस्थित ताळमेळ झाला पाहिजे. आपला खिसा बघून आपल्या गरजा आणि इच्छा यांचा ताळमेळ बसवा. जर तुम्ही गरजा आणि इच्छा यांच्यात गफलत केली तर तुमचं बजेट कोलमडून पडेल आणि तुमच्याकडे गुंतवणूक काही शिल्लक राहणार नाही. तर याच्यासाठी उपाय काय? तर मी मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की यू फॉलो 50-30-20 रूल ऑफ बजेटिंग. 50% तुमच्या नीडसाठी, 30% तुमच्या वॉन्टसाठी आणि 20% हॅज टू बी सेव्ड ॲज इन्व्हेस्टमेंट. जर तुम्ही कमावते झाल्यापासून हा नियम पाळलात तर तुम्हाला सेव्ह करणं आणि गुंतवणूक करणं इतकं अवघड जाणार नाही. पाचवी गोष्ट आहे यू डोंट मेक एनी फायनान्शियल गोल्स. त्याच्यासाठी काय की तुम्हाला एक फायनान्शियल गोल तयार करायचा आहे. तो शॉर्ट टर्म असू शकतो किंवा लॉंग टर्म असू शकतो. आणि एक सवय लावून घ्या की तुम्हाला एक गोल तयार करून त्याच्यासाठी सेव्ह करायची एक सवय लावून घ्या. त्यासाठी तुम्हाला एक्झॅक्ट अमाऊंट माहीत पाहिजे, किती टाइम लागणार आहे ते माहीत पाहिजे आणि त्याप्रमाणे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. सहावी गोष्ट आहे यू फायनान्स युअर लाईफस्टाईल विथ लोन्स. आजकालच्या यूथला किंवा 21व्या शतकातल्या यूथला मिलेनियल यूथ असं म्हटलं जातं आणि हे जे मिलेनियल यूथ्स आहेत ते एन्जॉय देअर लाईफस्टाईल विथ डेट्स. म्हणजे ही लोक कर्ज काढून आपली लाईफस्टाईल जगण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच्यासाठी ते क्रेडिट कार्ड, पर्सनल लोन, व्हेइकल लोन, महागडे होम लोन्स. त्यांना एक प्रकारची भीती असते की हा जो सेल लागलेला आहे हा जर संपून गेला तर माझी संधी निघून जाईल आणि त्याच्यासाठी लोक खरेदी करत असतात. जर तुमचा असा माइंडसेट असेल खर्च करण्याचा, उधळपट्टी करण्याचा, तर तुमच्याकडनं सेव्हिंग कधीच होणार नाही. त्याच्यासाठी काय करायचं आहे की तुम्हाला गुड डेट किंवा चांगलं कर्ज आणि वाईट कर्ज याच्यातला तुम्हाला डिफरन्स कळायला पाहिजे. गुड डेट असतं किंवा जे चांगलं कर्ज असतं त्याच्यावर तुम्ही संपत्ती तयार करू शकता आणि जे बॅड कर्ज आहे किंवा वाईट कर्ज आहे त्याच्याने तुम्ही डेप्रिशिएटिंग ॲसेट म्हणजे ज्यांची किंमत कमी होणार आहे अशा वस्तू
खरेदी करत राहता आणि त्या तुमच्या लायबिलिटी बनत जातात. याच्यामध्ये क्रेडिट कार्ड हे सगळ्यात एक्सपेन्सिव्ह आहे, त्याचा कधी कधी इंटरेस्ट रेट हा 30-40% जातो. तसेच पर्सनल लोन देखील खूप एक्सपेन्सिव्ह असतात, त्यांचा देखील रेट ऑफ इंटरेस्ट 16-18% असतो. त्याच्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं तुमचं क्रेडिट कार्ड वापरणं बंद करा आणि पर्सनल लोन घेऊच नका. सातवी गोष्ट आहे, यू डोंट केअर अबाउट स्मॉल स्टफ. छोट्या छोट्या गोष्टींची आपल्याला किंमत नसते. जर तुम्ही दर शनिवारी किंवा रविवारी बाहेर हॉटेलमध्ये महागड्या हॉटेलमध्ये जेवायला जात असाल आणि तिथे 1-2 हजार रुपये जर खर्च करत असाल महिन्याला, त्यातल्या जर तुम्ही फक्त 500 रुपये जरी वाचवले महिन्याचे, तर ते होतील साधारण 6,000 रुपये एका वर्षाला. आणि याच्यावरनं तुम्ही साधारण 5 लाखाचा कॉर्पस ओवर अ पिरियड ऑफ 20 इयर्स जमा करू शकता. जर आपण 12% रेट ऑफ इंटरेस्ट त्याच्यावर जर पकडला, तर फक्त 500 रुपये महिन्याला वाचवले तर तुम्हाला 20 वर्षामध्ये त्याचे 5 लाख रुपये मिळू शकतात. तर काय करायला पाहिजे, आपण जे काय आपण खर्च करतो ना त्याचं व्यवस्थित ट्रॅकिंग ठेवायचं. तुम्ही 10 रुपये जरी खर्च केले तर ते लिहून ठेवा. एकदा तुम्हाला खर्चाचा हिशोब लागला की तुम्ही त्यामध्ये काटकसर करू शकता आणि जे काही खर्च आहे त्याचं एक वेगळं बजेट तुम्ही करू शकता. आठवी गोष्ट आहे, यू डोंट ॲटोमेट युअर इन्व्हेस्टमेंट. म्हणजे तुमची जी इन्व्हेस्टमेंट ॲटोमॅटिकली तुमच्या अकाउंटवरून व्हायला पाहिजे याची तुम्ही तजवीज जर केली तर तुम्ही सेव्हिंग करू शकता. बेस्ट वे इज टू ॲटोमेट युअर इन्व्हेस्टमेंट. पगार खात्यात जमा झाल्याबरोबर तो इन्व्हेस्ट झाला पाहिजे. तशा तुम्ही स्टँडिंग इन्स्ट्रक्शन तुमच्या बँकेला द्यायला पाहिजे किंवा ECSचे मँडेट तुम्ही बँकेला द्यायला पाहिजे, ज्याच्यातून तुमच्या SIPच्या इन्व्हेस्टमेंट होऊ शकतात किंवा रिकरिंग डिपॉझिटमध्ये तुम्ही महिन्याच्या महिन्याला ॲटोमॅटिकली ते तुमचं इन्व्हेस्टमेंट होऊन जाणार आहे. किंवा तुमचं ॲटोमॅट तुम्ही ECS मँडेट तुमच्या क्रेडिट कार्डच्या पेमेंटला देऊ शकता. म्हणजे तुमचं जे काय महिन्याचं क्रेडिट कार्डचं बिल आहे ते संपूर्ण बिल ॲटोमॅटिकली लगेच पे झालं पाहिजे, जेणेकरून तुमच्यावरती इंटरेस्टचा बोजा पडणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं आहे, यू शूड सेव्ह बिफोर स्पेंडिंग. म्हणजे खर्च करण्याअगोदर तुम्हाला पैसे वाचवायला पाहिजे. सगळ्यात शेवटची गोष्ट त्या लेखामध्ये दिलेली आहे, यू लव टू कीप अप विथ द जोनेस. म्हणजे दुसऱ्याची लाईफस्टाईल कॉपी करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. जसं ट्रॅव्हलिंग झालं किंवा मोठं हाऊस मोठं घर झालं जे तुम्ही अफोर्ड करू शकत नाही, परंतु फक्त आपला मित्र किंवा आपले कलीग्स त्या गोष्टीवर खर्च करताय, त्यांची लाईफस्टाईल बघून आपण त्यांच्यासारखा खर्च करायला लागतो आणि याच्यातच घरी गफलत होतो. त्याच्यामुळे होतं काय की जेवढं आपण कमवतोय त्याच्यापेक्षा आपण खर्चच जास्त करत असतो आणि मग आपण कर्जाच्या ट्रॅपमध्ये किंवा जाळ्यामध्ये अडकून जातो आणि मग आपण आपले फायनान्शियल गोल अचीव करू शकत नाही. तर याच्यावरचा उपाय काय, तर सोशल मीडिया जसं फेसबुक झालं, व्हॉट्सअप झालं, इंस्टाग्राम झालं, याच्यावर मित्रांच्या किंवा सहकाऱ्यांच्या ज्या काही पोस्ट असतात ना त्याला जास्त महत्त्व देऊ नका. नाहीतर तुम्ही लवकरच दिवाळखोर व्हाल आणि खर्च करण्यापेक्षा बचतीकडे जास्त लक्ष द्या. तर मित्रांनो, ह्या 9 टिप्स या आजच्या आर्टिकलमध्ये त्यांनी दिलेल्या आहेत की जे आपली रोजची हे आहे की आपल्याला तक्रार आहे की मला पैसा मिळतो पण मी सेव्ह करू शकत नाही. जर मी या ज्या काही 9 टिप्स तुम्हाला आत्ता दिलेल्या आहेत त्याप्रमाणे जर तुम्ही तुमचं बजेटिंग केलं, तुमचं सेव्हिंग केलं, तर नक्कीच तुम्ही चांगली गुंतवणूक करू शकाल. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि माझा हा जो चॅनल आहे मोटिवेशन डॉक्टर, तुम्ही आत्तापर्यंत जर सबस्क्राईब केला नसेल तर तो नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा. थँक्यू व्हेरी मच फॉर लिसनिंग टू दिस व्हिडिओ.